भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती शौर्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सिस्टर निवेदिता यांनी दिलेल्या योगदानाची माहिती माता क्रांतिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या भगिनी निवेदिता यांची आज जयंती स्वामी विवेकानंदांनी त्यांना निवेदिता हे नाव दिलं होतं आयर्लंडमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे सदुसष्टमध्ये जन्मलेल्या निवेदिता यांचं मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल होतं निवेदिता यांचे आजोबा जॉन नोबेल वडील सॅम्युएल रिचमंड आणि त्यांच्या आईचे वडील हॅमिल्टन आयरिश स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी सेनानी होते महाविद्यालयीन शिक्षणानंतर अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे पर्यंत त्यांनी अध्यापन केलं अठराशे पंच्याण्णवला लंडनमध्ये त्यांची भेट विवेकानंदांबरोबर झाली आणि त्यांचं जीवन आणि विचार बदलून गेले विवेकानंदांच्या प्रभावामुळे त्या अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोलकात्यात आल्या आणि पूर्णपणे भारतीय झाल्या पंचवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णवला त्यांनी ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारलं आणि विवेकानंदांनी त्यांना निवेदिता हे नाव दिलं ज्याचा अर्थ आहे प्रभूला समर्पित मे ते ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याण्णव दरम्यान भगिनी निवेदिता यांनी स्वामी विवेकानंदांबरोबर अल्मोडा ते काश्मीरची यात्रा केली विवेकानंदांना मठ आणि संस्कृत महाविद्यालय काढण्यासाठी काश्मीरचे महाराजा जमीन देणार होते पण त्याला इंग्रज सरकारनं अनुमती दिली नाही काश्मीरमध्ये जेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारच्या कारवाया बघितल्या ते तेव्हा त्या निष्कर्षावर पोहोचल्या की विदेश शासन संपल्याशिवाय भारताला मुक्ती मिळणार नाही अठराशे नव्याण्णवमध्ये कोलकात्यात प्लेग पसरला तेव्हा भगिनी निवेदितांनी तरुणांना एकत्र करून सेवा स्वतःला झुंपून घेतलं त्या प्रत्येक भागात गेल्या आणि गल्लीबोळा झाडू घेऊन साफसफाई केली जून अठराशे नव्याण्णवच्या मध्यात निवेदिता इंग्लंडला पोहोचल्या त्यानंतर त्या आपल्या शाळेसाठी पैसे जमवण्यासाठी अमेरिकेच्या लेक्चर टूरवर गेल्या या दौऱ्यात त्यांची भेट बिपिन चंद्रपाल यांच्याशी झाली इंग्लंडमध्ये भगिनी निवेदिता विरुद्ध जोरदार अपप्रचार झाला पण त्यामुळे त्या अधिक क्रांतिकारी बनल्या एकोणीसशे दोन मध्ये भारतात परतल्यावर चेन्नईमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की भारतातील लोक पूर्णतः सक्षम आहेत आणि कोणत्याही बाहेरील शक्तींना त्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा आणि त्यांना सल्ले देण्याचा अधिकार नाही त्यांच्या भाषणाचं खूप कौतुक झालं परंतु इंग्रज सरकारनं त्यांच्यावर प्रतिबंध लादले कोलकात्यात भगिनी निवेदिता स्वतः मुलींची शाळा चालवत होत्या आणि देशभर राष्ट्रवादी संस्थांसाठी ते उत्तम उदाहरण होतं भगिनी निवेदिता यांनी शाळेसाठी सरकारी मदत नाकारली त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीपर गाणी म्हणजे अपराध होता तरीही त्यांनी शाळेत वर्तमानपत्रात वंदे मातरम सुरू केलं त्यांनी शाळेत स्वदेशी आणि चरख्याची सुरुवात केली एकोणीसशे दोनमध्ये जेव्हा व्हाईसरॉय लॉर्ड कर्जन यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगिनी निवेदितांनी त्याला विरोध केला यादरम्यान त्यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीविषयी व्याख्यान करण्याकरता देशव्यापी दौरा केला त्यांनी युवकांना देशहितासाठी निस्वार्थी सेवा देण्यासाठी देखील प्रोत्साहित केलं एकोणीसशे सहा ते एकोणीशे सातपर्यंत पर्यंत त्या पत्रकारितेत व्यस्त राहिल्या प्रबुद्ध भारतमध्ये त्या संपादकीय लिहित त्याशिवाय संध्या द डॉन आणि न्यू इंडिया अशा प्रकाशनातही त्यांचं योगदान होतं एकोणीसशे सातमध्ये त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर बैठका आणि चर्चा करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी इंग्लंडला गेल्या आणि इंग्रजी पत्रिकेत लेखही लिहिले भगिनी निवेदिता यांनी भारताबाहेर क्रांतिकारी प्रकाशनाची व्यवस्था केली आणि ते भारतात वितरित केले त्यांनी देशविदेशात राहून भारतीय क्रांतिकारकांना एकत्र केलं जेव्हा भगिनी निवेदिता भारतात परतल्या तेव्हा त्यांचे बरेचसे सहयोगी तुरुंगात होते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे अकराला वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी दार्जिलिंग इथं भगिनी निवेदिता यांचं निधन झालं दार्जिलिंगमध्ये व्हिक्टोरिया फॉल्समध्ये त्यांच्या स्मारकावर लिहिलं आहे इथं भगिनी निवेदिता विराजमान आहेत ज्यांनी भारतासाठी आपलं सर्वस्व अर्पित केलं